श्रोतेहू नमस्कार रेडिओ शुगर नव्वद पॉईंट आठ वरती एसबीसी थ्री आणि युनिसेफ यांच्या सहयोगानं प्रसारित करीत आहोत कोरोना प्रतिबंध आणि लसीकरण याबाबत प्रबोधन करणारी नभोनाट्य मालिका आमची उर्मिला एपिसोड क्रमांक एक कोरोना काळजी कुठ जाऊर्यालोकीत न जाऊन तुझं बी रोज बघते रो? रे उड सूट बाहेर गेल्याशिवाय तुला करमतच नाही गोमान बसतोस का घरात एवढी समधी आत त्यात घरातन घरात जाऊ नकासा जाऊ नकासा आणि तुझं काय रास्त बाहेर ते आहे मला लय कटाळ आलाय बघ मला घरात बसून त्या समोरच्या अश्विनीकडे निघालोय बघ मी अरे तुला कळतं का जरा तिच्या बाला कोरोना झालाय ना ब अजिबात जायचं नाही तिकडं मग त्याला काय होतय मग जा तुला चिकटा या म्हणजे पडतूया बघ तू बी उत्ताना साधा जरी कुठे गेलास तर तुला कधी घरात आल्यावर हात पाय तोंड धुवायचं कळतं का ठावा हाय बगल तवा बाहेर ना आलास की जेवणावर पडतूया पालता कसले काळजीच नाही बा तुला मी जाणार म्हणजे जाणार बघ मला अजिबात अडवायचं नाही घरात बसून आलाय मला सौर्या अरे वाद्या घरात बस नाही तर तंगड तोडीन बघ तुझं त्या बघा आता स्वाती मॅडम यायला लागल्या तिकडं आव आवा स्वाती मॅडम त्यांना कशाला आता तुझं कान कसं सोनारा कन्नस टोची ते बघ अहो काय झालंय एवढा दंगा का चालू आहे तुमचा काय होत या सांगा या मुडियाला उठ सूट बिन कामाचं माझं पडत या बाहेर काय रे सौरभ मावशी म्हणतात ते खरं आहे का अहो मॅडम मला घरात बसून लय कटाळा आलाय व्हाईस मोरल्या घरात अश्विनीकडे खेळायला जातो म्हटलं तर मावशी सोडा झाल्या मला आता तुम्हीच सांगा मॅडम अश्विनीच्या बाळाला करुणा झाला होता खरं का नाही आणि तत मी ह्याला पाठव वय सौर्या आला की कवाच हात पाय तोंड धुत नाही बघा बोंबला ह्याच्या मोहर काय बी फरक पडत नाही अगं मावशी तिच्या बाला करुणा होऊन सहा महिन्या झाल्या ती आता तो, तो मस्त ठणठणीत आणि गोदा मावशी करुणा नाही कोरोना असं म्हणायचं तुम्ही चुकीचं म्हटल्यावर सौरभ सुद्धा आता चुकीच नाव घेतोय बघा ह्या बया असं आहे वय हा आता म्हणे ना कोरोना हा आता कसं म्हंटल सौरभ पहिल्यांदा तू मला सांग गोदामावशींच का ऐकत नाहीस तू आवा मॅडम मी काय मातीत खेळत जातो या वय अश्विनीकडे शाळेला उतार आणायला जातो या आणि कधी कधी खेळायला बी या अरे आजकाल सगळंच धोक्याचं झालंय सौरभ तू जर कोरोनाचे नियम पाळलेच नाहीस तर तुला आणि तुझ्या घरातल्यांच्या जीवाला मोठा धोका होईल हो की नाही होय होय म्हणून तर हे कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळायला सांगितलेत म्या बी हेच ऐकलं होतं म्हणूनच ह्याच्या द्वाड्याच्या मागे लागली होती पण गोदामावशी तुमचं पण चुकतंयच की सहा महिन्यापूर्वी झालेला कोरोनाचा माणूस आता ठणठणीत आहे ना ते कारण आता ह्याला सांगणं चुकीचं नाही का होय पर तरी भ्या वाटती हो मॅडम तुम्ही भिताय ना ही खरं तर चांगलीच गोष्ट आहे बरं का पण नीट विचार करून वागलं ना की भिण्यासारखं काहीही नाही समजलं का तुम्ही भ्या बी म्हणताय आणि भिऊन न बी म्हणताय तुम्ही बाय काय बी म्हणतील माझ्या काय लक्षात ये नाई काय समज ना झाले मला थांबा उर्मिला मॅडम येताना दिसतायत बघा ओ उर्मिला मॅडम ओ उर्मिला मॅडम काय स्वाती या या अह मॅडम या की तुम्ही आलात ते बरंच झालं बरं का मॅडम का ग माझीच वाट बघताय वाटतं काय म्हणताय गोदामावशी या सगळ्यांना ना मॅडम कोरोनाची भीती वाटतेय आणि ती भीती नियम पाळून कशी घालवायची तेवढं तुम्ही सांगा यांना <laughs> गोदामावशी तुम्ही आणि भीतायचा मला तर काय हे पटत ना बघा औ एवढ्या धाडशी तुम्ही आणि भीताय कसलो तसं नव प्रियो सौरभ यानं डोसक फिरवल्या माझं निस्त उठ सूट खेळाय पळतू परवा तर पोरं पोरं मिळून शान हिरीवर पोवायला गेले ती आत्ता बोला काय रे सौरभ मावशी म्हणतात ते खरं आहे का वय हम्म अर तुझ्यासारखं समध्यांनी गरज नसताना असं बाईर राहिलं तर या लॉकडाऊनचा उपयोग काय मग समध्या देशा देशात हे लॉकडाऊन केलंय ते काय याड लागलंय म्हणून वय हे बघ लई भयानक असतो ह्या कोविड एकोणीस म्हणजे कोरोना नावाचा जंतू ज्याला यो रोग होतो त्याला बरं वाटच बाजूला ठेवायचा आणि आपण बी त्याच्यापासून लांब राहायचं नाहीतर आपण हलगर्जीपणानं वागलं की आपल्या चांगलट येत आहे हलगर्जीपणा म्हणजे म्हणजे बघ तू जेव्हा भैर जातोस तेव्हा तोंडाला मास्क लावतोस का मॅडम मग हो काय माझा रुमाल माझ्या संगत असतोय ना मग अरे कसला आणि घाण एरडा रुमाल वापरतोय ह्यातनं कोरोना तो कोरोनाचा जंतू कसा बी तुझ्या शरीरात जाऊ शकतोय त्यापरीस सुती मास्क वापरत जा घाण झाल्यावर धुतलं तरी बी चालतय याला रुमाल धुवाय ना आणि यो मास्क काय डोंबल धुणार <laughs> आहे मावशी हसू नका ही गोष्ट खरच काळजी करण्यासारखी आहे वय तर स्वाती मॅडम बोलत्यात ते एकदम बरोबर आहे जसा मास्क तोंडाला आणि नाकाला लावायला पाहिजे तसाच तो रोजच्या रोज धुवून वापरणं पण गरजेचं आहे तुम्ही कुठनं भी असा की आपलं तोंडाचं मास्क कानाच्या मागन काढून टाकून तर द्यावं नाहीतर धुवावं तरी तसंच आपला हात साबण लावून वीस सेकंद धुतलंच पाहिजे हे लक्षात ठेवलं तर कंचा मी कवाबी बाहेर गेलो की समध्यापासून लांब लांबच असतो या तरी ते हात वय व्हाय अर सहा फुटाचा अंतर ठेवून बी आपल्याकडनं काय तर चूक होतीच आता ती कच्ची बरं जर कोरोनाच्या रोग्यानं पकडलेली वस्तू नकळतपणे आपल्या हातामध्ये चुकून आली तरी बी आपल्या हाताला कोरोनाचा जंतू लागून आपल्या बरोबर त्या आजूबाजूच्या भागात पसरताय नव का आपण हात न धुता आपल्या घरात वावरलो तर त्या विषाणूपासून आपल्या घरातल्या माणसांना बी कोरोनाची बाधा होणार समजलं का सौरभ नुसतं तोंडाला रुमाल लावून चालत नाही होय होय कळलं का र मावशी बों का बोंबल तुझ्या नावानं त्या अश्विनीला बी मॅस सांगणार आहे तू आब्या आमच्या घरात येऊ नगस म्हणून आलीच बघा नाव घेस तर आलीच मामाया गोदा मावशी तिच्यावर असा डूक धरणं बरं नाही तिच्या बाला कोरोना झालाय म्हटल्यावर तिनं दुसऱ्याच्या घरादारा जाणं चांगलं आहे का अहो मावशी तिच्या बाला आता बरं वाटतय त्यामुळे तिनं स्वतःला कोंडून घेण्यात काय अर्थ आहे मला सांगा उलट ती आणि तिच्या घरातली लोक योग्य ती काळजी घेतात का नाही हे बघितलं पाहिजे नवका अग ये अश्विनी ये अरे वा तोंडाला मास्क पण लावलायस तू बर इकडं काय काम काढलंस सौरभकडे काम होत त्यानं माझी वही घेऊन आला होता ती परत न्यायला आली होती परवा आमची मोबाईल वर परीक्षा आहे ना व त्याचा उतारा काढायचंय बरं बरं तुझ्या बाबांना तर बरं वाटतंय का गय तर सगळं व्यवस्थित आहे बघा त्यांचा तर आज आम्ही समधी लई स्वतःची आणि दुसऱ्याची बी काळजी घेतोय बघा बघितलं सगळं मावशी वय उर्मिला मॅडम तुम्ही म्हटलं सा ते मला आत्ता पटलं बघा आमच्या बानं बाहेर जाताना तवाच मास्क वापरलं असतं सॅनिटायझर वापरलं असतं येळच्या येळेला हात धुतलं असतं तर त्यासनी कोरोनाचा त्रास झाला नसता आधी लई हुशारके मारत होता माझा बा मला काय होत नाही पर जेव्हा ताप भरला डोकं दुख दुखायला लागलं खोकला वाढला अशक्तपणा आला श्वास घ्यायला लई त्रास व्हायला लागला तेव्हा शरीराचं लई हाल झालं पैसा वारी पैसा गेला हातावरचं पोट असून भी कामावर जायला होईना त्याळेला त्याचं डोळं उघडलं पर काय बी उपयोग नव्हता डॉक्टर निस्त म्हणित होत फक्त विश्रांती घ्या म्हणून झक मारत महिनाभर आमच्या बानं हतरून सोडलं नाही अहो एक वेळ जीवून कसा तरी महिना काढलाय आम्ही वय मॅडम लय तारा झालाय तिला तिच्या घरला गेल्यावर मला बी ती लय काय बाय सांगत असते असं वागायचं तसं वागायचं आणि तुला कुणाचं ऐकायचं तुला ठावा आहे वय हा असू दे अश्विनी हे घे तुझी वही गोदामावशी बघितलत ना तुम्ही उगीच घाबरता बघितलंस का सौरभ तिने कशी सॅनिटाइज केली तिची वही अशीच काळजी तू सुद्धा घ्यायला हवीस होय मॅडम नुसतंच मांडवली होत आणि आपलंच खरे करत सौरभ जाते रे मी किती वेळ झाला तुम्ही बी बाहेरच थांबलायसा आता आत या की च्या ठेवूया बसा तरी नाही न गनी कोरोनाचे पेशंट आपल्या गावात किती आहेत ते बघायचं हाय आणि त्यासनी लसीकरणासाठी कुणाची मदत घ्यायची आहे हे बी सांगायचं हाय हे बी लय ऐकलं या पर ते असं म्हणतात बाय होय तरी बी आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या परिसरातल्या माणसांसाठी ही लस घ्यायलाच पाहिजे मावशी दुसऱ्यांना बी घ्या म्हणून आपण सांगितलं पाहिजे आणि तरच कोरोना कायमचा निघून जाईल तुम्ही घाबरलात ना तर हा कोरोना कधीच हटणार नाही तुम्ही धाडसानं सगळेजण पुढे झालात नियम पाळलेत तर सगळ्यांचं जीवन सुखी होईल या कोरोनानं अभ्यासाची वाट तर लावलीच आहे मुलांच्या नाहीत तर त्यांच्या आयुष्याची सुद्धा वाट लागेल बघा नग नग न मॅडम एवढं बोलू नका बघा लेकरा साठण तर जीव तुटतो या अहो त्याच्या आयुष्याची वाट लागण्यापर या कोरोनाचं कोळस होत की आली पटकी या कोरोनाला लवकर उद्याच्या उद्याच मी लस घेते बघा हे मावशे म्या बिन हाय जात बा बिन कामाच बाहेर आणि जरी कंच कामाला गेलोच तर समद उर्मिला मॅडमने सांगितलेलं नियम पाळीन बघ मी शाब्बा सौरभ चला स्वाती मॅडम आपल्याला अजून लई काम आहे ती चला गोशी येतो आम्ही मंडळी आमची उर्मिला या नभोनाट्य मालिकेतील पहिला एपिसोड आपण ऐकलात हा कार्यक्रम एस बी सी थ्री आणि युनिसेफ यांच्या सहयोगानं रेडिओ शुगर नव्वद पॉईंट आठ कम्युनिटी रेडिओ स्टेशन वरून आम्ही प्रसारित केला हा कार्यक्रम कसा वाटला ते रेडिओ शुगरच्या पंचाहत्तर एकोणसाठ दोनशे आठ नऊशे आठ या नंबर वर जरूर कळवा पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढील कार्यक्रमात आता निरोप द्या नमस्कार सुनो, सुनो सुनाओ सबको बताओ आया है रेडियो शुगर सुनो सुनाओ सबको बताओ आया है रेडियो शुगर आपकी जिंदगी